नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल बेदरे आणि तुम्ही पाहताय गावाकडची शेती यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज आपण एक असं स्टार्टरचा आवाज येतो म्हणून या ठिकाणी एक आपण आयडिया केलेली आहे। तर काय करणार आहे, आता आपण इथं बेस काढून घेतलेलं आहे। आता पंजाब पण काही काही भागात ह्याला म्हणतात, पण ह्याचं ॲक्च्युअल मध्ये नाव बेस आहे। तर काय करायचं, आपल्याला पॉलिश पेपर घ्यायचा आहे। मग तुम्ही रफ घेऊ शकता किंवा सॉफ्ट घेऊ शकता। सॉफ्ट घेतलेलाच कधी पण चांगला। आमच्याकडे उपलब्ध सॉफ्ट नसल्यामुळे इथं रफचा वापर करतोय। आणि पूर्णपणे जी काजळे जी आलेली असते ह्याच्यावर, म्हणजे ती पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून अशा पद्धतीने घ्यायचं, हे पूर्णपणे साफ करून घ्यायचं। तिन्हीच्या तिन्ही बेचचा आपण या ठिकाणी करून घेणार आहे, परंतु व्हिडिओ मोठा होऊन यासाठी मी तुम्हाला एकाच बेचचं या ठिकाणी दाखवणार आहे। समप्रमाणात घासून घ्यायचं आणि वरून सुद्धा घासून घ्यायचं। आणि हे काम करत असताना मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा कटआउट काढून घेणं लय महत्त्वाचं आहे, कारण ही तुम्ही विसरून जाऊ शकता। त्यामुळे एक मधनं टिप्स देतो मी तुम्हाला, ही लय महत्त्वाचं काम आहे। तर या ठिकाणी आपण व्यवस्थित घासून घेतलेलं आहे खालून वरून, आणि पट्ट्यासुद्धा या बेचच्या घासलेल्या आहेत। तर या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला पेट्रोलियम जेली घ्यायचे आहे। ती कोणत्याही कंपनीची असू द्या तुमच्याकडे, आपण इथं नाव कोणाचं मेन्शन नाही करणार। तर थोडं थोडं लावून घ्यायचं। आता हे का लावून घेतलं, तर ह्याच्यावरती येणारा जो हे आहे स्केल जे आहे गंज, साध्या भाषेत जर बोलायचं झालं तर तो गंज आपल्याला या ठिकाणी येणार नाही। ह्याच्यामुळं आपल्याला हे थोडं थोडं लावून घ्यायचं। आणि ज्या वेळेला आपलं डेल्टा उचलतं आणि बेस चिकटतं, त्यावेळेला जास्त व्यवस्थित बसतं त्या ठिकाणी। आणि ज्या वेळेला खरभरीत असतं, त्यावेळेला मग ती व्यवस्थित न पकडल्यामुळं, करंट कमी जास्त जाण्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम येत असतो आणि आवाज जास्तीचं देत असतं। तर हे छोटेसे जे इन्फॉर्मेशन होती मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।